नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत दापोलीच्या नर्सरीमध्ये। सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपण व्हिजिट करणार आहोत दापोलीच्या नर्सरीमध्ये आंब्याची कलमी झाडं घ्यायला। 10-15 झाडं भेटली तर येणार होतं, पण तुम्हाला मी पूर्ण दापोलीची नर्सरी पण दाखवीन। जमल्यास तिकडे अलाउड केला तर दाखवीन, बघू आपण। तर असा हा आमचा प्रवास सकाळी 7:05 निघालेला आहे। आम्ही नाक्यावरती आलेलो, या नाक्यावरती आम्ही इकडे टेम्पो बोलवला होता। त्या टेम्पो घेऊनच चालणार होतो, कारण आम्हाला माहिती आहे ती 15 ते 20 झाडं आम्हाला घ्यायची होती, त्यामुळे ऑब्विसली आणि टेम्पो तर लागणारच होता। सकाळी असं निघाल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट दापोली, आम्ही विचार करत होतो की कुठली कुठली झाडं घ्यायची। आंब्याची तर घ्यायची होती, त्याच्या अतिरिक्त आईला फुलझाडं पण पाहिजे होती, तर ती पण लिस्टमध्ये ॲड केलीच होती थोडीफार। तर अशा प्रकारचा हा प्रवास आमचा पूर्ण दापोलीचा ऑलमोस्ट परत खेडला जाऊन, खेडवरून डायरेक्टली दापोली। हा खूप ॲक्च्युली 2 तासाचा प्रवास झालेला आमचा। त्यानंतर आम्ही पोचलो दापोलीच्या नर्सरीमध्ये। आम्ही पोचल्यानंतर तिथे ॲक्च्युली गर्दी भरपूर होती, त्यामुळे आम्हाला ॲक्च्युली कोण त्यांच्याकडचा माणूस घेतला नाही आंबे दाखवायला, त्यामुळे आम्ही स्वतःच एक्सप्लोर करायचं ठरवलेलं। तर ह्या झाडाजवळ आम्ही आलेलो, ह्या झाडाचं नाव आहे लिली। ह्या आंब्याची साईज तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आहे। तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये थोडा छोटा वाटत असेल, पण ॲक्च्युली ते थोडं झाड मोठं आहे ॲक्च्युली, आणि आंब्याची साईज पण ॲक्च्युली बऱ्यापैकी मोठी आहे। मी ते बघू शकता आता केवढ्यामध्ये अशा प्रकारची भरपूर झाडं त्यांनी सॅम्पलला अशी लावून ठेवलेली आहेत ती, आणि खाली वेगवेगळ्या टाईपची कलमं तुम्हाला भेटतील। बघू शकता तुम्ही एका साईडला, ह्या साईडला पण बघू शकता तुम्ही इथे केवढ्या मोठ्या प्रकारचे आंबे, ज्याचे पूर्ण गडच्या गड लागलेले आहेत तिकडे आंबे। ही झाडं त्याच्या तिकडचीच आहेत इकडची। ह्या साईडला तुम्ही साईडला बघू शकता की सगळी कलमीची झाडं खाली ठेवलेली आहेत, पण इकडे ॲक्च्युली इश्यू असा आहे की इकडे 1 वर्षाच्या वरची झाडं भेटत नाहीत। मी त्यांना विचारले, आम्हाला 2-3 वर्षाची पाहिजे होती झाडं, पण ते बोलले की आमच्याकडे इथे 2-5 वर्षापर्यंत होईपर्यंत राहतच नाही, कारण इकडे जरा आंब्यांची झाडांची कॉस्टिंग कमी असल्याकारणाने झाडं इथे राहत नाही, पटापट घेतात। तुम्ही इथे बघू शकता आंबा केवढा मोठा आहे, कुठला केवढ्या साईज करून बघू शकतात। हा ॲक्च्युली तिकडेच लावलेलं झाड आहे, हा काय विकण्यासाठी नाही आहे, हा जमिनीत लावलेलं झाड आहे। तुम्ही इकडे ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता की ही सगळी झाडं आम्ही लावलेली आहेत। हा आंब्याचं नाव ऑस्टिन मँगो, बाजूला तुम्ही बघू शकता साईडला। ही सगळी केशरची राईटला आहे, ती केशरची झाडाची लावलेली आहेत। पण इथे 1 वर्षापेक्षा जास्त झाडं घालले नसल्यामुळे मला काय एवढी झाडांची म्हणजे क्वालिटी आवडलेली नाही, ठीक वाटली। इकडे तुम्ही बघू शकता 1 वर्ष मी ऑलमोस्ट अर्धा फीटचं झाड आहे तिकडे ॲक्च्युली, 1 वर्षाचे पण नसेल, पण काय माहिती 1 वर्षाचे असेल, पण अर्धा फीट एक फुटापेक्षा जास्त कुठलंच झाड नाही आहे। आणि ओबियसली तुम्हाला झाड लावत असेल मोठ्या प्रमाणात तर ओबियसली ॲटलीस्ट 2-2.5 फुटाचे तरी झाडं पाहिजेत, आणि मजबूत 2-2.5 वर्षाचे तरी पाहिजेत, तर कुठे त्याचे मोर्टॅलिटी जो रॅशियो असतो तो कमी होऊ शकतो, झाडं मरण्याचा जो रॅशियो असतो तो कमी होऊ शकतो। मी आता इथलं बघत होता कम्प्लीट एंटायर जी पूर्ण नर्सरी आहे ते अशा प्रकारे तुम्ही झाडं लावलेली आहेत। छोटी झाडं आहेत, मोठी झाडं कुठेच दिसली नाही तुम्हाला, दिसणार नाहीत। मी पूर्ण काही दापोली विद्यापीठ कम्प्लीट नर्सरी एक्सप्लोअर नाही केली, पण जिकडे झाडांची जी विक्री चालू होती त्या ठिकाणी बघितली, तर ही तुम्ही इथे बघू शकता की या लेवलचीच झाडं सगळी अवेलेबल आहेत इथे। तुम्हाला जर समज 2 वर्षाच्या 1 वर्षापेक्षा मोठी झाडं घ्यायची असेल तर तुम्हाला मी इकडे सजेस्ट करू शकत नाही, कारण तुम्हाला इथे तुमची वेळ फुकट जाईल जाण्या येण्यामध्ये। तुम्ही इथे बघू शकता ह्या साईडला, इथे पण तुम्ही बघू शकता की आंबा केशर लावले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात केशरची झाडं मला भरपूर इकडे दिसून झाली। हापूसची कमी आहेत, दुसरा वनराजची झाडं कमी आहेत, ही टाईपची झाडं आहेत, त्यामुळे जास्त काय ओळखता येत नाही कुठली झाडं आहेत कुठली नाही, आणि क्वालिटी पण एवढी मला खास वाटली नाही आहे कुठल्याच झाडाची, कारण ही ऑब्विसली गव्हर्नमेंटची असल्याकारणाने एवढं जास्त लक्ष देण्यात आलं नाही असं मला तरी वाटलं। जे प्रायव्हेट असेल तुम्हाला मी पुढे दाखवीन, प्रायव्हेट नर्सरीमध्ये आम्ही व्हिजिट केल्यानंतर, कारण आम्हाला पाहिजे होती की 2-2.5 वर्षाच्या नंतरची झाडं, तर आम्ही इकडे गेल्यानंतर आम्हाला त्या एवढं खास वाटली नाही झाडं, त्यामुळे आम्ही नेमकी 7-8 झाडं इकडनं घेतलेली आहेत। जस्ट इन केस जर इन प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट जे नर्सरीमध्ये आम्हाला भेटली नाहीत तर ॲटली ते तरी घेऊन जाऊ आम्ही, म्हणून आम्ही 7-8 झाडं इकडनं, 2 हापूसची 2 केशरची 1 फणसाचं 1 पेरूचं असे झाडे, आणि 1 सिंधू इकडे तुम्हाला भेटेल, सिंधूची भेटे एक झाडं घेतलं आम्ही,
आणि एक आम्रपाली एक घेतलं आहे. तर अशा प्रकारचे जे मोजक्या लिमिटेड जे जाती आहेत जे भेटत नाही मोस्टली नर्सरीमध्ये, ते आम्ही इथे घेतलेले आहेत. आता तुम्ही ही जी नर्सरी बघत आहात ती समोर आहे, ते आम्ही प्रायव्हेट नर्सरीमध्ये आलेलो आहोत. तुम्ही इथे या साईडला बघू शकतात की झाडाची साईज केवढी आहे आणि बऱ्यापैकी मोठे मोठे आहेत. ही सगळी काजूची व्हरायटीज आहेत सगळ्या. तरी आम्ही काजू पण दोन घेतलेले आहेत. काजू नंबर 4 नंबरची जी जात असते जी छोटी असते पण एकदम घडच्या घड येते, ती जी घेतलेली आम्ही टेस्टिंगसाठी. आणि तुम्ही खाली साईडला बघू शकता की कशा प्रकारची मोठी मोठी झाडं आहेत. ही सगळी 700 ते 800 रुपयाची झाडं आहेत, मोठी मोठी 4-4.5 वर्षाची आहेत. तुम्हाला इकडे दाखवतो, या साईडला कुठेतरी आंबा पडला, मला आवाज आला तर मी इकडे गेलो. हा या हापूसचा आंबा लावलेला इकडे या साईडला, तर इथे खाली कुठेतरी आंबा पडताना भेटला मला. हा बघा तुम्ही बघू शकता की केवढा मोठा प्रकारचा हापूसचा आंबा पडला, जस्ट नाव पडला आहे इथे. मी असाच ठेवला, नंतर मी बघ नंतर मी तो घेऊन गेलो आहे माझ्याबरोबर, पण तो त्याची टेस्टिंग टेस्ट पण इथे खूपच छान आहे. नंतर तुम्ही इकडे तुम्हाला दाखवतो मी या साईडला, ऑलमोस्ट इथं स्टार्ट केलं नाही मी दाखवायचं. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं भेटू शकतात, ऑलमोस्ट सगळे आंब्यापासून जी चिकू नको नको तसली झाडं भरपूर भेटू शकतात या नर्सरीमध्ये प्रायव्हेट. ही नर्सरीचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच कुठली कुठली नर्सरी आहे. ह्या तुम्ही या साईडला बघू शकतात सगळी झाडं आंब्याची आहेत, वेगवेगळ्या टाईपची आहेत, वेगवेगळी व्हरायटीचे आहेत. प्राईस सेम 100 to 150 असतात रेंजमध्ये. हे आम्रपाली आहे, रत्नागिरी. तुम्ही गार्डनची साईज बघू शकता किती, ऑलमोस्ट 2-3 फुटापेक्षा मोठी झाड आहे. ही आंब्याची सुपारीची सगळी झाडं इथे आहेत. ही सगळी नारळाची झाडं आहेत, नारळाची सगळ्या व्हरायटी दिली, गंगाबोडमपासून सगळ्या व्हरायटी, ऑरेंज ड्राफ्ट सगळ्या. ही आम्ही 3-4 घेतलेली आहेत झाडं. गंगाबोडम व्हरायटी आहे. ही सगळी नारळाची झाडं आहेत, ही सगळी सुपारीची आहे, श्रीवर्धन, मलेशियन ग्रीन. हा हापूस आंबा, हे हापूस 150, ततापुरी 200 रुपीज, बॉटल 100 रुपीज, हापूस 180 रुपीज. पायरी आहे, रत्न आहे, राजापुरी आहे, आम्रपाली, सिंधू, दशेरी, तोतापुरी थोडीशे बाकी आहेत लास्टला. बारमही 150 150, सगळे 150 चला. चौसा, लंगडा, सुवर्णरेखा, मलेगाव, वाघा आंबा, मंजिरा, या साईडला सगळी नारळीची झाड आहेत. रताआंबा कोकणाची, कोकण हे गंगाबोडम. तुम्ही इथे झाडांची क्वालिटी बघू शकता आणि हाईट पण बघू शकता कशा प्रकारे आहेत. मला तरी इथे प्रायव्हेटमध्ये जरा बरं वाटलं, झाडांची क्वालिटी आहे ना, मॅनेजमेंट पण परफेक्ट असल्या कारणाने तुम्हाला पाहिजे ते झाड कुठे सहज काढता येतं. दोनच घ्या काजूच्या व्हरायटीचे. इकडे तुम्ही बघू शकता चिकूची झाडाची कशी हाईट आहे बघा, ऑलमोस्ट 3-3.5 फुटाची वरची सगळी चिकूची झाडं आहेत. या साईडला तुम्ही बघू शकता आंबे आहेत, आंब्याला थोडेफार इथे जांभळे आहेत, वेगळ्या टाईपची इथे आवळा आहेत. इथे बघू शकता की छोट्या झाडांना पण आंबे आलेले दिसू शकतात. या साईडला चिकूची झाडं आहेत, इथे काजूची झाडं आहेत. त्यातले 2 काजूची झाडं आम्ही काढलेली. आणि इकडे तुम्हाला याच असेल तर स्वतःची झाडं स्वतःच काढा, कुठली पाहिजे ते लोक काढत असेल तर त्याच्याकडनं घेऊ नका. चांगली काढली तिथं वेल अँड गुड, बट तुम्हाला जर पाहिजे तशीच झाडं तुम्हाला चॉईस होऊन तुमच्या चॉईसनुसार काढा. इथे बघू शकता की चिकूचं झाड मी सिलेक्ट करतो,
हे ॲक्च्युली चिकूचं नाही आहे, हे ॲक्च्युली आंब्याची झाडं आहेत, आम्रपाली जात आहे म्हणून. तर त्यातलं मी त्यांना सांगितलं आहे दोन झाडं काढायला. मी तुम्ही इथे बघू शकता लिस्ट कुठल्या कुठल्या टाईपची आहेत इकडे झाडं. ऑलमोस्ट सगळ्या टाईपची सगळी झाडं तुम्हाला भेटतील इकडे. ही सगळी आंब्याची झाडं आहेत साईडला, वेगवेगळ्या टाईपच्या व्हरायटीच्या आहेत. नावं ऐकली नाही तशी झाडं आहेत, आंबे आहेत सगळी. तर इथे मी चिकूचं झाडासाठी मी इथे आलो आतमध्ये. नाही सॉरी, इकडे हां चिकूच झाडासाठी आलो. ते जे दाखवत होते ते मला ॲक्च्युली आवडले नाही. ते सिंगल झाडं दाखवत होते आणि त्यानंतर जास्त फळं असलेली झाडं दाखवत होते. तर आपल्याला फळं असलेली झाडं आता सध्या तरी नको आहेत. आपला मोस्टली बॅलन्स झाड पाहिजे असतं, त्यामुळे बॅलन्स झाड चॉईस करतो मी, जेणेकरून ना सगळ्या फांद्या चारी साईडला तिन्ही साईडला असं पसरलेल्या असतील. तर झाड सिलेक्ट करताना तुम्ही याची काळजी घ्या की तुम्हाला झाड बॅलन्स भेटेल. एका साईडला झुकलेलं असेल तर त्याची फांडी वारा विरा आला तर तो तुटू शकतो. त्यामुळे सिलेक्ट करताना झाड ऑलमोस्ट बॅलन्स असलेलं बघा. चारी साईडने अशा फांद्या फुटलेला, जसं तुम्ही इथे बघू शकता हे एक झाड आहे, तिन्ही साईडला आलेल्या तीन फांद्या आहेत. तर मी सिलेक्ट केलं आहे तो त्यानंतर ही आम्रपाली व्हरायटी मी शोधतो होतो. आम्रपाली म्हणजे पण ऑलमोस्ट मला पाहिजे तसे भेटले नाही, पण एक दोन झाड मला असे भेटले की चांगली बॅलन्स असलेली. त्याचे फांद्या तीन चार साईडने असं पसरलेले, एक सिंगल दांडी आले पण वरती सगळ्या पसरलेले. हे झाड मला 300 रुपयाला भेटले आहेत दोन्ही झाडं. आम्रपाली चिकूचं झाड 350 रुपयाला भेटलं आहे, ते ऑलमोस्ट 3.5 वर्षाचं होतं मग. हे पण 2.5-3 वर्षाचे झाड आहेत आम्रपाली. बघू शकता हाईट आणि क्वालिटी बघू शकता. त्याच्या फांद्या पण बघू शकतो तुम्ही चारी साईडने कसा पसरलेला आहे. ऑलमोस्ट अशा प्रकारचे झाड बघायचं की चारी साईडने असं झाडाची फांदी आलेली. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक टिप देऊ इच्छितो की तुम्ही झाडं चॉईस करताना 2.5 फुटाच्या वरची घेऊ नका, कारण कसं मध्ये आपल्याला पुढे छाटणी करायची असते. छाटणी करण्यामुळे तुम्हाला पुढे चांगल्या फांद्या येऊ शकतात. तुम्ही एकदमच मोठ्या 3-3.5 फुटा झाडा घेतल्यानंतर तो पूर्ण दांडा तयार होतो. मग तुम्ही तुम्हाला शेवटी कटिंग करावीच लागते, 1 फूट तुम्हाला कट करावं लागते. त्यामुळे मोठी झाडं घेऊन फायदा नाही. तुम्ही ते बघू शकता की ही सगळी पायरी आंबे आहेत, पूर्ण झाड तिकडे लावलेले आहेत. पण झाडावरती आंबे तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे आले आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता की ह्या टाईपच्या प्रायव्हेट नर्सरीमध्ये ही सगळी हापूस केशरी मिक्स आहेत सगळी झाडं. अशा प्रकारे आम्ही टोटल 10 हापूस, 10 केशर, 2-3 आम्रपाली, सिंधू अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईपची झाडं आम्ही इकडनं घेतलेली आहेत. टोटल 30 झाडं घेतलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, हे लावण्याचा कम्प्लीट व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट दाखवीनच, पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. त्या झाडांचं लावण्यापासून ते कम्प्लीट त्यांचा ग्रोथ याचा फोन कम्प्लीट प्रवास तुम्ही माझ्याबरोबर बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर द वॉचिंग. थँक्यू.